आणि आता बातमी आहे पावसाच्या अलर्ट संदर्भातली. हवामान विभागाकडून रेन अलर्ट जारी करण्यात आलाय. जवळपास 25 तारखेपर्यंत राज्यात काही एवढा काही मोठा पाऊस पडणार नाही, त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही. फक्त 16-17 तारखेला थोडं ढगाळ वातावरण राहणार आहे. फक्त राज्यात जर एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये म्हणजे आता ह्या नवरात्रामध्ये पाऊस कुठं पडणार आहे तर तुम्हाला एक सांगू इच्छितो, म्हणजे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणपट्टी जर सांगायचं झालं तर नेमकं कोणत्या भागात पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणजे राज्यामध्ये समजा ह्या नवरात्रामध्ये 16-17-18 तारखेदरम्यान सातारा सांगली तसेच कोल्हापूर सावंतवाडी देवगड म्हणजे तिकडे कोकणपट्टीकडे पाऊस पडणार आहे म्हणून हा सर्व शेतकऱ्यांना अंदाज लक्षात घ्यायचा. आणि परत शेतकऱ्याला सांगू इच्छितो खूप काही मोठा पाऊस पडणार नाही, त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही. फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा सर्व शेतकऱ्यांना अंदाज लक्षात घ्यायचा. तर मग सर्व शेतकऱ्याला सांगतो की आता सर्व शेतकरी हरभऱ्याची पेरणी करत आहेत. तर हरभऱ्याची पेरणी करत असताना सर्व शेतकऱ्यांनी एक काळजी घ्यायची की हरभरा पेरणी करते वेळेस शेतकऱ्यांनी जमिनीमध्ये चांगला 10 सेमीपर्यंत गेला पाहिजे, इतक्या खोल पेरायचं, कारण की त्याच्यामुळे हरभरा चांगला निघाल.